नमस्कार मित्रांनो स्कूल चॅम्प यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण सारे शुभक कुठलेही शुभ काम करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करतो परंतु महाराजांनी स्वराज्याचे तोरण हे तोरणा किल्ला जिंकून बांधले आजच्या भागात महाराजांनी व मावळ्यांनी कशाप्रकारे तोरणा किल्ला प्राप्त करून सर्वसामान्यांचे कष्टकऱ्यांचे दीनदलितांचे बहुजनांचे स्वराज्य स्थापन केले हे आपण पाहणार आहोत रायरेश्वराच्या देवाला शिवरायांनी आपल्या सवंगड्यासह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली पण हे काय सोपे होते केवढे अवघड शिवरायांची शक्ती फार कमी मावळ्यांचे बळ फार कमी धन पैसा नसल्यात जमा आणि शिवरायांचे शत्रू कोण आदी आदिलशाही मुघल बादशाही जो साऱ्या हिंदुस्थानाचा राजा होता त्यासोबत गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्धी अशा चार सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या या सत्तांचा दरारा मोठा होता त्यांच्या विरुद्ध ब्र काढण्याची कोणाची हिंमत नव्हती अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता कुठे शत्रूंच्या फौजांचे अफाड बळ व कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्प बळ पण शिवरायांचा निश्चय अठळ होता त्यातूनच बळ निर्माण झाले यातूनच धोरणे आकायला सुरुवात झाली आणि महाराजांनी स्वराज्याची पावले टाकायला सुरुवात केली शिवरायांकडे पुणे सुपे चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागिरी होती जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य ज्याचे किल्ले त्याचे राज्य किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालवता येते डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार आहे तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे असे महाराजांनी मनाशी ठरवले तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यापुढे होता पुण्याच्या नैऋत्येस चौसष्ट किलोमीटर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या एक झुंजार माची आणि दुसरी माची म्हणजे बुधला माची माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी झुंजार माची नावाप्रमाणे झुंजार आहे लढाऊ आहे किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे ती आहे झुंजार माचीवरून ही वाट अतिशय अवघड वाटेवरून चालताना जरासाही तोल गेला तरी चालणारा दरीत कोसळून पडणार महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे त्यावरून त्या, त्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले एवढा प्रचंड किल्ला पण आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते किंवा दारू गोळा सुद्धा नव्हता शिवरायांनी हेच नेमके हेरले शिवरायांना नेमके हेच हवे होते तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे त्यांनी ठरवले योजना आखली तयारी पूर्ण झाली महाराज निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन कानत खोऱ्यात उतरले साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झप झप तोरणा चढून गेले मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या तानाजी दरवाजावर मराठ्यांचे उभारले एसाजी कंक हा शिवरायांचा विश्वास व निष्ठावान सहकारी त्याने चौकीवर पहारे बसवले किल्ला ताब्यात आला सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला हिंदवी स्वराज्याची नोबत झडली नगऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंड गड असे नाव दिले किल्ला हस्तगत केल्याच्या नंतर तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली किल्ल्यावर मराठा किल्लेदार ब्राह्मण सबनीस प्रभू कारखानिस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या शिवबंदी मावळे कोळी रामोशी महार इत्यादी जाती जमातीतील शूर माणसे नेमली स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य मोरांनी गच्च भरलेली चार घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या काम कर्यांना आनंदी आनंद झाला शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे तिनेच धन दिले असे जो तो म्हणू लागला काम मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या एका मोहरेला सुद्धा कोणी हात लावला नाही स्वराज्याचे धन होते ते त्यांनी आपल्या धन्याच्या स्वाधीन केले स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला आपल्या कार्याला आई भवानीचा आशीर्वाद आहे असे त्यांनासुद्धा वाटू लागले हे धन स्वराज्याच्या काहीतरी कामीला आले पाहिजे हा विचार मनात शिवराय करू लागले आणि यातूनच शिवरायांनी शस्त्र विकत घेतली दारुगोळा जमा केला उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्याचे ठरवले तो बेत असा होता की तोरण्यापासून पंधरा किलोमीटरवर पूर्वेला मुरुंबदेवाचा डोंगर आहे शिवरायांनी तो हेरून ठेवला होता हा डोंगर खूप उंच अवघड मोक्याचा होता आदिलशहाने या डोंगरावर एक अर्धवट किल्ला बांधून सोडला होता या किल्ल्यावरही पहारा ढिल्लाच होता तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवाजी महाराजांचा बेत होता महाराजांनी योजना आखली एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यासह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला तोरणावरून सापडलेले काही धन मुरुमदेवाच्या डागडुजीसाठी खर्च केला शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड गडावर पाथरवठांनी दगड घडविले लोहारांनी भाता फुंकला सुतार गवंडी मजूर भिस्ती अशी सारी माणसे कामाला लागली राजवाडा बारा महाल अठरा कारखाने आणि राजगादी तयार झाली राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली राजधानी पासून शिवरायांची घोडदोड सुरू झाली बारा मावळातील किल्ल्यां मागून किल्ले त्यांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली बारा मावळांत आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे गावोगावचे पाटील देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले परंतु तांदळात जसे काही खडे असतात ना तसेच मावळातही काही दुष्ट लोक होते शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले शिरवळच्या आदिलशाही ठाण्याकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी गेल्या ठाणेदाराने विजापूरला सांडणी स्वार पाठून शिवरायांच्या या घोडदोडीची हकीकत आदिलशहाच्या कानी घातली आदिलशहा चकित झाला त्याने शहाजीराजांना जा विचारला शहाजीराजांना मोठा पेच पडला पण त्यांनी ही वेळ निभून नेली जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवाजीराजांनी किल्ला घेतला असावा असे शहाजीराजांनी आदिलशहाच्या दरबारी सावरासावर केली त्यानंतर शिवरायांनी आपला एक दूत आदिलशहाकडे पाठवला व त्यांनी असा निरोप धाडला की जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला यात दुसरा काहीही हेतू नाही असे शिवरायांनी पाठवलेले उत्तराने आदिलशहाचे समाधान झाले परंतु शिवराय काय थांबणारे नव्हते कोंडाणा आणि पुरंदर हे दोन किल्लेही मोक्याचे होते शिवरायांनी तेही युक्तीने काबीज केले त्यानंतर रोहिडा ताब्यात घेतला स्वराज्या जी घोडदोड अशा प्रकारेच जोरात सुरू होती शिवरायांच्या अवतीभोवती बारा मावळातील मावळे गोळा झाले शिवराय सांगतील ती कामगिरी ते बजावत होते साधी भोळी मराठमोळी माणसे ती त्यांना शिवराय म्हणजे जीव की प्राण वाटत पण काही मंडळींना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटे आशांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भाग पडले खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार आदिलशाहच्या चाकरीत होते आदिलशहाने त्यांना शिवरायांच्या विरुद्ध चिथावले कोंडाणा भागात त्यांनी धुमाकूळ माजवला परंतु शिवरायांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही शिवरायांनी त्यांना पिटाळून लावले अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मुट मोठमोठ्या मोहिमी हातात घेऊन महाराजांनी सोकियांसोबतच मुघलशाही आदिलशाही या सर्वांना वटणीवर आणले आणि आपल्या छोटूशा स्वराज्याला एक विशाल साम्राज्य म्हणून समोर आणलेले आहे तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण बघितलं की कशाप्रकारे स्वराज्याची स्थापना झाली व त्यामध्ये एक एक किल्ले महाराजांनी जोडलेले आहेत या पुढील भागामध्ये नवीन विषयासह भेटूयात आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या शालेय मित्रांना स्कूल चॅम्प या यूट्यूब चॅनलला शेअर करायला विसरू नका नमस्कार